सर्वप्रथम आपल्याला झिरोदाचे काय टॅप हे ओपन करून लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यावरती आपल्याला झिरोदाचा होम इंटरफेस दिसेल या ठिकाणी आपण ॲड केलेले विविध कंपन्यांचे शेअर ऑसलिस्टमध्ये दिसतील आपल्याला प्रोफाईल या बटनावरती क्लिक करायचे आहे प्रोफाईल या बटनावरती क्लिक केल्यावरती आपल्याला फंड्स प्रोफाईल सेटिंग कन्सोल सपोर्ट तो 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 असे विविध ऑप्शन दिसतील आपल्याला आय पी ओला सबस्क्राईब करण्यासाठी कन्सोल या टॅबमधील आय पी ओ या बटनावरती क्लिक करायचे आहे आय पी ओ या बटनावरती क्लिक केल्यावरती आपल्याला ब्राउजरमध्ये रिडायरेक्ट केले जाईल या ठिकाणी आपण आय पी ओ विंडोमध्ये खुल्या असणाऱ्या आय पी ओ तसेच सध्या बंद झालेल्या आय पी ओची लिस्ट पाहू शकतो आपण डेमोसाठी यू टी आय एम सी या आय पी ओला सबस्क्राईब करणार आहोत त्यासाठी यू टी आय एम सीच्या समोर असणारे बीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे बीड या, या, या बटनावरती क्लिक केल्यावरती आपल्याला यू टी आय एम सी या आय पी ओचे डिटेल्स दिसतील त्यासाठी आपल्याला शो डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचे आहे या बटनावरती क्लिक केल्यावरती आपल्याला आय एम सी संबंधित विविध गोष्टी दिसतील जसे दे। की इशू ओपन डेट त्याचप्रमाणे इश्यू एंड डेट तसेच इश्यू साईज इश्यू प्राईज मार्केट लॉट किंवा मिनिमम क्वांटिटी साईज तसेच टिक साईज आणि डिस्काउंट तर यूटीआयएमसीची इश्यू ओपन ची ची डेटा है, तसे ची डेट म्हणजे आय पी ओला खरेदी करण्याची सुरुवातीची डेट आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार वीस तसेच शेवटची डेट असणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार वीस त्याचप्रमाणे टोटल जे शेअर विकले जाणार आहेत ते आहेत तीन पॉईंट एकोणनव्वद कोटी तसेच जी प्राइस असणार आहे ते बास पाचशे बावन्न ते पाचशे चोपन्न या दरम्यान असणार आहे तसेच मिनिमम क्वांटिटी म्हणजेच लॉट साईज असणारे सत्तावीस शेअर तसेच टिक्स साइज ही एक आणि डिस्काउंट झिरो असणार आहे खाली आपण आपला यू पी आय आय डी एंटर करायचा आहे यू पी आय डी एंटर केल्यावरती आपल्याला खाली दोन ऑप्शन दिसत आहे एक म्हणजे क्वांटिटी आणि दुसरं म्हणजे प्राईस तर आपल्याला क्वांटिटीमध्ये आपल्याला जितके शेअर खरेदी करायची ती क्वांटिटी एंटर करायची आहे लक्षात ठेवा आपल्याला क्वांटिटी ही लॉट साईजच्या पट्टीमध्ये एंटर करायची आहे जसे की जर आपणास एक लॉट खरेदी करायचा असेल तर सत्तावीस जर दोन लोट खरेदी करायचे असेल तर चोपन्न कारण सी या आय पी ची मिनिमम क्वांटिटी आहे सत्तावीस आपण या ठिकाणी सत्तावीस एंटर करणार आहोत त्यानंतर आपल्याला प्राईज एंटर करायची आहे प्राईज, प्राईज ही आपण इश्यू प्राईज म्हणजे पाचशे बावन्न ते पाचशे जो चोपन्न या दरम्यान एंटर करू शकतो किंवा कट ऑफ प्राईज ही सिलेक्ट करू शकतो आपण सध्या कट ऑफ प्राईस सिलेक्ट करणार आहोत यानंतर आपण खाली पाहू शकतो अजूनही दोन ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी आपण क्वांटिटी आणि प्राइस एंटर करू शकतो म्हणजेच जर आपण पहिल्यांदा कट ऑफ प्राईजने जर एक लॉट खरेदी केला असेल व दुसरा लॉट आपल्याला दुसरा प्राईजने खरेदी करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी क्वांटिटी आणि प्राईज ही देऊ शकतो जसे की आपण कट ऑफ प्राईस पाचशे चोपन्न दिली आहे तर या ठिकाणी आपण दुसरी प्राईज म्हणजेच पाचशे त्रेपन्न देऊ शकतो यानंतर आपल्याला डिस्क्लोजरच्या बटनावरती टिक करायचे आहे त्यानंतर ना आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायची आहे आपण सांगू इच्छितो की यू टी आय एम सीच्या एका लॉट साईज एका लॉटला खरेदी करण्यासाठी आपल्याला जी रक्कम द्यावी लागणार ती आहे चौदा हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक केल्यावरती आपण जो यू पी आय आय डी एंटर केला आहे त्या यू पी आय आय डीवरती एक मॅन्डेट जनरेट होईल त्यानंतर ना आपल्याला आपल्या आय ॲपवरती जाऊन तो मेंडेट ॲक्सेप्ट करायचा आहे मेंडेट ॲक्सेप्ट केल्यावरती आपल्या बँक अकाउंटमध्ये आय पीओला सबस्क्राईब करण्यासाठी जो फंड लागणार आहे तो ब्लॉक होईल व ज्यावेळेस शेअरची अलॉटमेंट होईल व आपणास शेअर अलॉट केले जातील त्यावेळेस ते आपल्या बँक अकाउंटमधील डेबिट होतील व जर आपणास शेअरची अलॉटमेंट झाली नाही तर जो ब्लॉक केलेला फंड आहे तो पुन्हा अनब्लॉक होईल व आपल्या वापरासाठी खुला होईल अशा प्रकारे आपण मधून कोणत्याही आय पी यूसाठी अप्लाय करू शकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र